आक्रमक झालेले मनोज जरांगे मुंबईकडे निघाले असताना त्यांनी आपला ताफा पुन्हा माघारी वळवत अंतरवली गाठला आहे. पोलिसांनी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात संचारबंदी लागू केल्याने जरांगे माघारी फिरले आहेत. अंतरवलीमध्ये जाऊन पुढील निर्णय घेऊ, सर्वांना शांतता राखावी, हट्टवादी भूमिका घेऊन मला लोकांना अडचणीत आणायचं नाही, फडणवीस तू चूक केली, सागर बंगल्यावरचं आमंत्रण देऊन दार लावून घेतोय, संचारबंदी निघू द्या, मुंबईला जाईल, असं काहीसं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं आहे. काल मनोज जरांगे पाटील फडणवीसांच्या सागर बंगल्यावर जाण्यासाठी निघाले होते आणि काल रात्री त्यांनी मुक्काम देखील रस्त्यातच केला होता. नेमकं यामध्ये काय काय घडलंय आणि मनोज जरांगे पाटील का माघारी परतले जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि आपण सर्वजण पाहताय नवराष्ट्र. देवेंद्र फडणवीस मला संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी अंतरवली सराटी येथील उपोषणस्थळी असलेल्या व्यासपीठावरून उतरून थेट मुंबईकडे निघण्याची घोषणा केली होती. यावेळी त्यांना गावकऱ्यांनी रोखण्याचा प्रयत्न केला पण ते आपल्या भूमिकेवर ठाम होते. पुढे भांबेरी गावात त्यांनी रात्रीचा मुक्काम केला तर आज सकाळी त्यांनी आपली भूमिका बदलत पुन्हा अंतरवली सराटी गाठली आहे. मनोज जरांगे थेट मुंबईच्या दिशेने निघाल्याने मराठा आंदोलक देखील मोठ्या प्रमाणात त्यांच्यासोबत मुंबईकडे निघाले होते. जरांगेच्या याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात थेट संचारबंदी लागू करण्याचे आदेश प्रशासनाने काढले, त्यामुळे या परिसरात आता मराठा आंदोलकांना मनाई असणार असल्याची माहिती पोलिसांकडून मिळत आहे. मनोज जरांगे सध्या अंतरवली सराटी गावात असून त्यांना मराठा आंदोलकांनी घरी जाण्याचं आवाहन केलं आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत, त्यामुळे सोशल मीडियावर देखील याबाबत अनेक पोस्ट, व्हिडिओ, फोटो व्हायरल होत आहेत, त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाकडून मराठवाड्यातील 3 जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद करण्याचे आदेश काढण्यात आले आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या 3 जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यामध्ये पुढील 10 तास इंटरनेट सेवा बंद राहणार असल्याचे आदेश प्रशासनाने काढले आहेत. गृहविभागाच्या अप्पर मुख्य सचिव सुजाता सैनिक यांनी हे आदेश काढले आहेत. मराठा आंदोलक आक्रमक झाल्याने मराठा समाजाने शांतता ठेवण्याचे आव्हान मनोज जरांगे यांनी केलं आहे. अंतरवली सराटीमध्ये बैठक घेऊन पुढील दिशा ठरवणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे आता माघारी परतल्यानंतर. तसेच मी फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर जाणार होतो आणि त्यांनी मला आमंत्रण दिलं होतं, मात्र आता संचारबंदी लावून त्यांनी दारं बंद केली आहेत, असा देखील आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला. त्यामुळे आमचा विजय झाला असल्याचं मनोज जरांगे म्हणाले आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झालेल्या मनोज जरांगे यांच्या विरोधात आता पोलिसांनी कारवाईला देखील सुरुवात केली असल्याचं पाहायला मिळते. पोलिसांकडून मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांची धरपकड सुरू झाली आहे. रविवारी रात्री पोलिसांनी मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांसह एकूण 5 लोकांना ताब्यात घेतलं असल्याची माहिती मिळाली आहे. जरांगे पाटील यांचे निकटवर्तीय म्हणून समजले जाणाऱ्या श्रीराम कुरणकर, शैलेश पवार, बाळासाहेब इंगळे यांना पोलिसांनी रात्री उशिरा ताब्यात घेतल्याची माहिती आहे. मुंबईकडे निघालेले मनोज जरांगे आता पुन्हा एकदा अंतरवली सराटीत पोहोचलेत, त्यामुळे चर्चांना देखील उधाण आलं आहे. पुढील काही वेळात बैठक घेऊन आंदोलनाची दिशा ठरवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे अंतर्वलीत आलेल्या लोकांना जरांगे यांनी घरी देखील परत पाठवलं आहे, असं आव्हान देखील त्यांनी परत केलं. संचारबंदी उठल्यावर परत या, असंही जरांगे यांनी आव्हान केलं. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत सरकारमधील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आमचं सरकारनं मराठा समाजाला 10% आरक्षण देण्याचा धाडसी निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सर्व पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया दिलेली आहे. सगळे चोऱ्यांबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले. मनोज जरांगे पाटलांची भाषा राजकीय आहे, त्यांच्या मागे कोणीतरी असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत जरांगे पाटील यांनी केलेलं वक्तव्य योग्य नसल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. तर माझ्यावर केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसेच अधिकाऱ्यांना आणि मंत्र्यांना शिवीगाळ करणं आपली संस्कृती नसल्याचं म्हणत अजित पवारांनी देखील मनोज जरांगे पाटील यांच्यावर नाराजी व्यक्त केली. अर्थात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी नाराजी व्यक्त केलेली आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर विरोधकांनी देखील सरकारवर टीका केली. हे राज्य आहे की गुंडा राज्य आहे असा प्रश्न मनोज जरांगे यांचा बोलावता धनी हे बघण्यापेक्षा ते का बोलतात हे बघावे लागेल. बोलावते धनी राज्याचे मुख्यमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री
मुख्यमंत्री तर नाहीत ना, दोन्ही उपमुख्यमंत्री गप्प असताना मुख्यमंत्री जरांगे यांना भेटले होते, असा सवाल देखील विरोधी पक्षाचे नेते, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. जरांगे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल का बोलत नाही असं देखील अंबादास दानवे हे म्हणालेले आहेत. यामुळे जरांगेचे नेमके बोलवते धनी कोण हा देखील प्रश्न आता राजकीय वर्तुळात चर्चेचा ठरलेला पाहायला मिळतोय. अशा प्रकारे मनोज जरांगे मुंबईकडे सागर बंगल्यावर धडकणार होते, परंतु ते परत आले आहेत अंतर्वल सराटेमध्ये, ते आत्ता आलेले असल्यामुळे अशा प्रकारे संपूर्ण घटनाक्रम घडला आहे मागच्या 24 तासात. यावर तुम्हाला नेमकं काय वाटतं, जरांगे का बरं मागे फिरले असतील, नक्की कमेंट करून सांगा. अशाच प्रत्येक व्हिडिओसाठी पाहत राहा नवराष्ट्र.